ना कोई सर का क्यों ना लगे काय सांगणार साहेब आता एवढं ह्या सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे सध्या साहेब तिथे अटकलेले आपले तर मी एवढंच सांगू इच्छितो की महाशय तहसीलदार सो यांच्या वतीने आपल्या मागण्यांचं निवेदन शासनापर्यंत आम्ही पाठवतो आज महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने तहसील कार्यालय आणि कृषी विभाग इथे आम्ही निवेदन देतोय याच्यामध्ये सरासरी पारोळ्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये खूप सारा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये खास करून कापूस असेल मका असेल ज्वारी बाजरी जे असेल म्हणजे फळबागायती असेल वारा वादळामुळे ते बर्बाद झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान झाल्यामुळे तर आमची विनंती आहे शासनाला की सरळ सरळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा या माध्यमाने आज या पहिल्या विषयावरती आम्ही फोकस केलेला आहे आणि दुसरा जो विषय आहे की 2023 मध्ये शासनाने जे पीक विमा कंपन्यांनी जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये शेतकऱ्यांकडनं पैसे गोळा केले 2-3 रुपये सर्वे करायचे आणि तुम्हाला आम्ही हे प्रति हेक्टरी अमुक अमुक एवढी एवढी रक्कम मिळून देऊ आणि त्या अगेन्स्ट तुम्ही आम्हाला कमीत कमी 2000 जास्तीत जास्त 5000 असे पैसे गोळा करून घेतले शेतकऱ्यांकडनं आणि त्या शेतकऱ्यांची सरसळ फसवणूक केलेली आहे आणि हा जो आकडा आहे हा कमी नाही हा करोडो रुपयामध्ये आकडा आहे एवढा पैसा गोळा करून आज शेतकऱ्यांना रस्त्यावरती सोडून दिलेले आणि त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी कोणाला 200 कोणाला 2000 कोणाला 7000 कोणाला 8000 अशी रक्कम आलेली आणि याच्यावरती शेतकऱ्यांचं भलं होणार नाहीये परंतु या जेवढे जे अधिकारी आहेत पीक विमा अधिकारी काही ते थर्ड पार्टी असतील त्यांनी जो पैसा गोळा केला या गोळा करण्यामागे कृषी विभागाचा पण संयुक्तिकरित्या त्याच्यामध्ये सिग्नेचर असते पंचनाम्यावरती तर मग कृषी विभागाचे अधिकारी असतील किंवा तहसीलचे अधिकारी असेल यांच्या डोळ्याच्या समोर हा विषय आलेला नाही का एवढा जर का पैसा तालुक्यामध्ये जर गोळा होत असेल तर हा खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की हे जे अधिकारी आहेत ज्यांनी हे पैसे गोळा केले हे मुजर पद्धतीने शेतकऱ्यांची सरळ फसवणूक करताय तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने साहेब मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जर का या लोकांवरती जर का कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जेवढे 8-10 दिवसामध्ये जर त्यांच्यावरती कोणतीही कारवाई नाही झाली तर आम्ही अतिशय तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि या सगळ्या होणाऱ्या नुकसानास जर का काही शासनाचे आणि जर का शेतकऱ्यांनी जर काही उद्रेक केला तर त्या उद्रेकाला आपण सर्वस्वी जबाबदार आहात या निवेदनाने आपल्याला मी अग्रशी नम्र विनंती करतो आपण आता तात्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि पीक आता काही शेतकऱ्यांना आमचं बोलणं झालं की म्हणे तुम्ही ऑनलाईन इंटिमेशन दाखल करा आता मला एक गोष्ट सांगा WSLच्या माध्यमाने जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरती जर का या सर्व गोष्टी करताय तर शेतकऱ्यांना खरंच लाभ भेटतोय का नाही तर सरळ सरळ फसवणूक या संदर्भात मी दिल्ली जाऊन आलो आणि WSL फॉर्म्युला जे परिपत्रक ज्या कामनार शर्मा यांनी जे काढलं त्यांना सुद्धा हे सांगितलं की हे तुम्ही शेतकऱ्यांची सरळ सरळ फसवणूक करताय आणि याच्याने फक्त माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा विषय नाहीये अख्ख्या देशाच्या शेतकऱ्यांचा विषय आहे आणि हो हे होत असताना तुम्ही फक्त कंपनीच्या दृष्टिकोनाने विचार करताय आणि शेतकऱ्यांची सरळ फसवणूक करताय आणि तिथून सुरुवात झाली तर इथे शेवटच्या लेअरला म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत येईल तोपर्यंत हे अजून प्रतिनिधी आहेत ते वेगळे पैसे गोळा करतात म्हणजेच शेतकरी फक्त बळीचा बकरा केला जातो याच्या नावाने सगळी यंत्रणा पैसे कमवायचे धंदे करते मात्र शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच येत नाही एवढं दादा सांगावचं वाटतं